नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या सगळ्या प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। बुलेटिनची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत। बातमी हैदराबाद मधली आहे। हैदराबाद मध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। नागप्रसाद, राम, सागर आणि श्रीनिवास हे चौघे IPL विन गेमिंग ॲपमध्ये पैसे गमावलेल्या पीडितांना टार्गेट करत होते। त्यांना गेमिंग ॲपमध्ये वापरण्यासाठी बँक खातं उघडायला सांगत होते आणि या ॲपवर गेम खेळून यातल्या नागप्रसादनं स्वतः 20 लाख रुपये गमावले होते। जेव्हा त्यानं गेमिंग आयोजक ॲलनला पैसे परत करायला सांगितलं तेव्हा ॲलननं नागप्रसादलाही आपल्या टीममध्ये सामील केलं। ॲलन हा फिलिपिन्सचा नागरिक आहे आणि असे गेमिंग ॲप बनवणाऱ्या चीनी नागरिकांशी त्याचे संबंध आहेत। 903 कोटींच्या घोटाळ्यात गुंतलेल्या चू चून युशीही त्याचे संबंध आहेत अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। दुसऱ्या एका प्रकरणात हैदराबाद सायबर क्राईम पोलिसांनी 903 कोटी रुपयांच्या हवाला घोटाळ्यातील साथीदार इम्रानला देखील अटक केली आहे। तो दुबईहून मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्याला पकडण्यात आलंय। पोलिसांकडून त्याची देखील कसून चौकशी सुरू आहे। पैसे गमावलेल्यांना टार्गेट करणारी ही टोळी आहे। गेमिंग ॲप तुम्हाला कशा प्रकारे अडचणीत आणू शकतात याचंच हे एक उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली आहे। यावेळेला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कुटुंबालाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळेला फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील उपस्थित होत्या।